अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमातीसह मागासवर्गीय कुटुंबातील मुलांना सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते जिल्ह्यातील चौतीस हजार आठशे चोवीस विद्यार्थ्यांची सुमारे एकशे दहा कोटीची रक्कम थकीत आहे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकर मिळावी अशी मागणी करवीर तालुका एन एस यू आय संघटनेनं केली आहे याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमातीसह मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते यंदा डीबीटी मार्फत अर्ज भरून घेतल्यानं विद्यार्थ्यांचा दुसरा हप्ता थकीत आहे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य शिष्यवृत्तीवर अवलंबून आहे जिल्ह्यातील चौतीस हजार आठशे चोवीस विद्यार्थ्यांची सुमारे एकशे दहा कोटींची रक्कम थकीत आहे शैक्षणिक वर्ष संपलं तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं आहे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्वरित मिळावी अशी मागणी करवीर तालुका एन एस यू आय संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे